उत्तर प्रदेशाचा हाथरस बलात्कार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणी आज सोमवारी नंदुरबारात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आले. यावेळी जिल्हा निमंत्रक अरुण रामराजे यांच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी बबन काकडे यांना निवेदन दिले. आज सोमवारी दुपारी वंचित आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले आहे. हाथरसमध्ये अनुसूचित जातीच्या युवतीची क्रूर हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे देश हादरून गेला असून आजही मनुवादी विचारसरणी सनातनी कट्टरवादी शक्तीचा वावर सुरू आहे. अत्याचाराच्या घटनेप्रकरणी सीबीआय चौकशी घोषणा केली असली तरी सीबीआय यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या हाताचे बाहुले बनले आहेत. त्यामुळे पीडित कुटुंबाच्या मागणीप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या अखत्यारीचा चौकशी झाली पाहिजे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर जिल्हा निमंत्रक अरुण रामराजे, पुष्पा वानखेडे, उद्धव पिंपळे, नाना जगदेव, गौतम इंदवे, राजकुमार गोसावी, दिनेश समुद्रे, पंकज जाधव, ईश्वर पिंपळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आज आम्ही नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांना म्हणजे मुख्यमंत्र्यालाच आम्ही निवेदन द्यायला आलो आहोत. आम्ही वंचित घटकातले लोक आहोत. आज देशामध्ये जे चाललेले महिलांवर अत्याचार वगैरे जे काही उत्तर प्रदेशामध्ये झालं त्याचाही आम्ही निषेध करण्यासाठी आलो आहोत. आणि या ठिकाणी वंचित समूहातले घटक आहेत जे गेली अनेक वर्ष शासनाच्या अगदी नाकावर टिचून राहत आहेत. इतक्या वर्ष परत त्यांना कुठलीही सुविधा मिळालेली नाही. त्यांची कैफियत घेऊन आम्ही महिला पुरुष या सर्व गोष्टी कलेक्टर साहेबांना सांगायला आलेलो आहोत की आमच्या ज्या भावना आहेत या भावनांची दखल घेतली गेली पाहिजे. कारण गोरगरीब लोकांनी कष्ट करत राहायचं, ते या देशाचे नागरिक आहेत, ते या देशामध्ये मतदान करतात आणि एका राजसत्तेला जन्म घालतात, परंतु ते उपेक्षित आणि वंचित जीवन जगतायत. त्यांची कैफियत आणि जे हाथरसमध्ये घडलं त्या हाथरसच्या घटनेमध्ये जे काही झालेलं आहे त्या घटनेचे जे दोषी लोक आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे, प्रमुख मागणी. त्याच पद्धतीने महिलांवर अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधामध्ये कठोर कायदे झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे. या सर्व मागण्या घेऊन आम्ही शासनाला आमच्या भावना कळवणार आहोत आणि सांगणार आहोत की या निवेदनाची आपण दखल घ्यावी आणि आम्हाला त्वरित न्याय द्यावा अशी आम्ही समस्त वंचित घटकाकडनं आम्ही मागणी करत आहोत. हे सर्व वंचित लोक आहोत. आम्ही सर्व वंचित आहोत. आपण आहोत का नाही वंचित? आम्ही सर्व वंचित आहोत. आणि या वंचितांच्या लढ्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत. आणि इथलं जे मायबाप सरकार आहे त्या मायबाप सरकारने सरकार बदललेलं आहे मित्रांनो. या बदललेल्या सरकारने सुद्धा वंचितांना न्याय दिला पाहिजे